क्रिकेट भारत आणि श्रीलंके दरम्यान आज अतिरुअनंतपुरम इथं एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना खेळला जात असून भारतानं 300 टप्पा ओलांडला आहे। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतानं चांगली सुरुवात केली। पहिल्या गड्यासाठी सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं 95 धावांची भागीदारी केली। रोहित 42 धावा करून बाद झाला। त्यानंतर आलेल्या विराट कोहलीनं शुभमनला उत्तम साथ दिली। या दोघांनी 131 धावांची भागीदारी केली। शुभमन गिलनं 116 धावांची दमदार खेळी केली तर विराट कोहलीनं आपल्या कारकिर्दीतलं 46वं शतक झळकावलं। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 44 षटकात 2 बाद 326 धावा झाल्या आहेत।